नमस्कार, आजचा व्हिडिओ सुरू करूया. मी इथे 1/4 किलो शेवाचे शेंगा घेतले. शेंगा तुम्हाला कट करून घ्यायचे आहेत व त्यांना सोलून घ्यायचं आहे आणि 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आणि कुकरमध्ये 2 ग्लास पाणी घालून मीठ घालायचं आहे व 1 शिट्टी आणीपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. 1 शिट्टी झाली आहे. कुकर थंड करून घ्यायचं आहे आणि शेंगा तुम्ही बघा एकदम छान त्याचं असं गर मऊसर शिजलं आहे. आता आपल्याला शेंगा आणि त्यातलं जे स्टॉक मधून खाली पाणी आहे ते दोन्ही आपल्याला वेगळं करून घ्यायचं आहे. शेंगांचा हा जो स्टॉक आहे हा तुम्ही सूप म्हणून पण पिऊ शकतात किंवा छोट्या मुलांना असं डायरेक्ट प्यायला देऊ शकतात. आता आपण जे शिजलेले शेंगा आहेत ते वेगळं करून घेतले आहेत. आता जे आपण शेंगा साईडला काढून घेतलेले आहेत त्याचा आपल्याला व्यवस्थित चमच्याने किंवा चाकूने जो गर आहे तो आपल्याला एक गर वाटीमध्ये मोकळा करून घ्यायचा आहे. मी बघा अगदी सहज तो गर निघतोय कारण शेंगा अगदी मऊ शिजल्या होत्या. तर प्रत्येक शेंगेचं गर आपल्याला काढून घ्यायचं आहे. तुम्ही ते शेंगांचा आकार मोठाही ठेवू शकतात पण छोट्या जेवढ्या लहान कट करा तेवढ्या लवकर ते शिजतील म्हणून मी छोटं ठेवलं होतं. आता हा जो गर आपण काढला आहे त्याला चमच्याने आपल्याला छान स्मॅश करून घ्यायचं आहे. अगदी असं मऊ छान त्याला स्मॅश करूया. शेंगांचं गर छान स्मॅश झालं आहे. त्याच्यामध्ये आपण जे त्याचं शिजवलेलं पाणी बाजूला काढलं होतं त्याला स्टॉक म्हणतात त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ व छान असं एकजीव आपलं मिश्रण तयार करून घेऊ. आता आपण जे शेंगा शिजवते पाणी साईडला काढून ठेवलं होतं त्याच्यामध्ये मी 1.5 चमचा तांदळाचं पीठ टाकले. इथे कुठलंही मी कॉर्नफ्लोअर किंवा मैदा नाही वापरते कारण आपल्याला हेल्दी रेसिपी बनवायची आहे आणि खास करून पेशंट किंवा छोट्या मुलांना वयोवृद्धांना द्यायचं आहे म्हणून आपण तांदळाचं पीठ वापरलं आहे. याची छान आपल्याला एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता एका पॅनमध्ये थोडंसं 1 चमचा बटर घेतले आणि 1 चमचा तूप घेतले. साजूक तूप घ्यायचं आहे. हे मेल्ट व्हाईट करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 4-5 बदामाचे तुकडे घालून घ्यायचे आहेत. बदामांना चांगलं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये 2-3 लवंगा व 2 वेलदोडे म्हणजे इलायची घालून घेतली आहे. त्याला परतून घ्यायचं आहे व 1 इंच आलं किसून टाकायचं आहे. मी आलं ठेचून पण टाकू शकतात पण किसून टाकाल तर खायला ते चांगलं लागतं व चव पण चांगली येते म्हणून मी किसून टाकलं आहे. आता हे सगळं 1-2 सेकंड शिजवून घेऊया. त्यानंतर आपण जे शेवग्याच्या गरचा जो स्टॉक केलेला आहे ते गर त्याच्यात टाकून घेऊया ते पाणी आणि छान मिक्स करून घेऊया. आता या मिश्रणामध्ये आपल्याला 1 छोटा चमचा जिरे पूड घालून घ्यायची आहे. त्याने या पदार्थाला खूप छान फ्लेवर येईल. आणि जिरे पूड घातल्यानंतर मिक्स करून घ्या व आपण जे तांदळाचं आपण प्युरी तांदळाचं पीठ घालून जे शेवग्याचं पाणी बाजूला ठेवलं होतं ते पण त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ म्हणजे या पदार्थाला दाटपणा येईल. हे सगळं हळूहळू मिक्स करायचं आहे आणि गुठळ्या होण्याची काळजी घ्यायची आहे. खूप अतिशय पौष्टिक असा हा पदार्थ आहे. हा एक आरोग्यदायी आहेच शिवाय पेशंट्सला तुम्ही देऊ शकतात. घरात तुमच्या कोणी वयोवृद्ध लहान मुलं असतील त्यांनाही खूप छान आहे. आजारी पेशंटला तर नक्कीच द्या. आणि आता याला छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला उकळी आणून घ्यायची आहे. आपण जेव्हा शेंगा शिजवल्या होत्या तेव्हाच त्यामध्ये मीठ घातलं होतं म्हणून वरून कुठलंही परत मीठ घालायची गरज नाही आहे. याला छान 2-3 मिनटं उकळी आणून घ्यायची आहे. आणि असं हे आपलं शेवग्याचं आरोग्यदायी सूप तयार आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा. आणि हो, पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.